इन्स्पेक्टर साहेब, मल्होत्रा साहेबांनी आमदार साहेबांना चांगलंच कोंडीत पकडले. बरं मग आता आपलं काय होणार हो? आपलं काय होणार? आपलं काहीही होणार नाही. जोपर्यंत मल्होत्रा साहेब आहेत तोपर्यंत आपण त्यांचे सच्चे पाईक बनायचं. मग बघू वारे कसे वाहत आहेत ते, त्याप्रमाणे पाठ फिरवायचे. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी सुलोचना खेडकर. म्हणजे त्या हॉटेलवाल्या दिनकर खेडकरांच्या तुम्ही पत्नी? मी तक्रार नोंदवायला आले. आता काय झालं आणि तो माईक तर सापडलाय ना? नाही, माईक बद्दल नाही, मी माझ्या मुलीबद्दल सांगायला आले. माझी मुलगी नीता इथल्याच कॉलेजात शिकते. मनोज नावाचा एक गुंड मवाली तिला खूप त्रास देतो, तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी देतो. त्याचा छळ असह्य झाल्यामुळे तिनं त्याच्या डोळ्यात तिखट फेकले. काय, तुमच्या मुलीनं त्या पोऱ्याच्या डोळ्यात तिखट फेकलं? अहो डोळे जातील की त्याचे. तुम्ही त्या मवाल्याच्या डोळ्याची काळजी करण्यापेक्षा माझ्या मुलीची काळजी करा. त्या गुंडाला समज द्या. अहो पण तुमच्या मुलीनं असा कायदा हातात घ्यायला नको होता. मग काय करायला हवं होतं तिनं? त्या मनोजनं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिला कायमचं विद्रूप केल्यावर तुमच्याकडे रडत यायला हवं होतं. अहो पण त्या मुलानं आता तुमच्या मुलीच्या विरोधात तक्रार केली तर आम्हाला कारवाईही करावीच लागणार ना? त्यानं खोटी तक्रार केली तर घडलेल्या घटनेमागची पार्श्वभूमी तुम्हाला समजावी म्हणून एक स्त्री असून मी पोलीस स्टेशनमध्ये आले. हे बघा, आता तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका. इन्स्पेक्टर, एका घरंदाज स्त्रीशी ही बोलण्याची पद्धत नाहीये. सॉरी सर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. मी एसीपी मल्होत्रा. मी सुलोचना खेडकर. काय सांगतेस काय बंधू? आई एकटी पोलीस स्टेशनला गेली पण का? अगं, आपल्या नीताच्या कॉलेजमध्ये तो मनोज आहे ना, तो तिला सारखा त्रास द्यायचा, टॉर्चर करायचा, खूप धमक्या दिल्यात त्याने तिला. अगं, आणि आज तर त्याने ॲसिड आणलं होतं तिला घाबरवायला. मागे एकदा ब्लेडची पण भीती दाखवली होती. बापरे. पण आज आपल्या नीताने त्याची चांगलीच खोड मोडली. त्याच्या डोळ्यात ती तिखट फेकून आली. पण या प्रसंगामुळे चौताळून त्याने काही बरं वाईट करू नये म्हणून आई पोलीस स्टेशनला गेली आहे घडला प्रसंग सगळा नीट सांगायला. नीता, नीता, तू तिखट फेकलंस मनोजच्या डोळ्यात? मला असह्य झालं होतं सगळं, माझा इलाजच नव्हता. हे पण नीताने खरंच खूप ग्रेट काम केलं की नाही ग? आज मधू असायला हवी होती. तिला नीताचा केवढा अभिमान वाटला असता, तिने नक्की तिची पाठ थोपटली असती. हे धाडस आहे, नक्कीच आहे, कौतुकास्पद धाडस आहे. म्हणजे नीताने हे दाखवून दिलंय की स्त्री ही अबला नाही, वेळ प्रसंगी ती सबला पण आहे. हा, आता हे थोडस आतताईपणाचं आहे, अविचारी आहे, पण ठीक आहे. निदान तू काहीतरी. श्रद्धा, शब्दांचे खेळ का करतेस तू? अगं जरा मोकळ्या मनाने तिचं कौतुक कर की. म्हणजे काय ताई? हे बघ, तू हातचं राखून बोलतेस, कारण लेख लिहिताना तू जेवढी डॅशिंग असतेस ना तेवढी प्रत्यक्ष कृतीच्या वेळी नसतेस. तुला काय म्हणायचंय? तिने हा पराक्रम केला, तिच्यावर एक विशेषांक काढू का मी? तिला पुढच्या परिणामांची कल्पना नको द्यायला? श्रद्धा, प्रत्येक गोष्ट काय लेख लिहिण्याच्या किंवा न लिहिण्याच्याच योग्यतेची असते का? या घटनेकडे, नीताकडे तू केवळ एक बहीण म्हणून नाही का पाहू शकत? हे बघ, मी त्या दृष्टीने. प्लीज, तुम्ही दोघी जणी अशा कशाला भांडताय? जरा नीताकडे बघा, ती केवढी घाबरली आहे. आणि मला आता आईची पण काळजी वाटायला लागली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिला खूप उशीर झालाय. अजूनपर्यंत काय करत असेल? तुम्हीच सांगा मल्होत्रा साहेब, अशा परिस्थितीत मी काय करायचं? आजवर मी गप्प बसले, पण कुणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या माझ्या पतीला अंगावर ट्रक घालून मारलं. मी विधवा झाले. आम्हालाच नाही तर सगळ्या गावाला आधार असलेल्या माईक भाऊजींना पळवून नेलं, त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले. आमच्या जागेत त्या ढोंगी बुवाबाजी करणाऱ्यांनी देऊळ उभं केलं. तरीही आम्ही काही बोलायचं नाही, कुठवर सहन करायचं आम्ही हे? आता माझ्या मुलीला तो गुंड मुलगा त्रास देतोय, धमक्या देतोय, आयुष्यातून उठवण्याची भाषा करतोय, तरी तिनं प्रतिकार करायचा नाही. हा कुठला न्याय? हा कसला कायदा? तुमची मुलगी काही चुकीचं वागली नाही,
तुम्ही इथे येऊन आम्हाला जी कल्पना दिलीत हे फार चांगलं केलं. इन्स्पेक्टर, तुम्ही ह्या बाईंना धीर द्यायचा सोडून उलट त्यांनाच दम देताय. जा आणि त्या मनोजला दम द्या. सांगा ह्या बाईंच्या वाट्याला पुन्हा जाता कामा नये. होय साहेब, आता तसंच करतो. या गोष्टी आपणहून का होत नाहीत, सांगाव्या का लागतात? सॉरी साहेब. ठीक आहे बाई, पुन्हा मनोजने तुमच्या मुलीला छेडलं ना तर तुम्ही माझ्याकडे या, मी त्याला चांगला फटकवून आतमध्येच टाकतो. पुन्हा काय केलं तर म्हणजे तो पुन्हा काय करेपर्यंत तुम्ही वाट बघत बसणार आहात? नाही सर, तसं नाही, पण ठीक आहे मी बघतो त्याच्याकडे काय ते. नमस्कार मल्होत्रा साहेब, आपण मला पुन्हा बोलवलं. आमदार साहेब, तुम्हाला चौकशीला बोलावलं कारण यांना मी कुठेतरी पाहिल्याचं आठवत आहे. मी दिनकरांची पत्नी सुलोचना. हे आपले आमदार शेषराव. नमस्कार. पोलीस स्टेशन मधनं आल्यापासून तू खूप अपसेट वाटतेस. काही विशेष घडलं का ग तिकडे? विशेष? पोलीस स्टेशन मध्ये आमदार शेषरावांची भेट झाली. बाप रे, आमदार शेषराव आणि तू, तुमची भेट झाल्यावर काही भांडण वगैरे नाही ना झालं? यांना मी कुठेतरी पाहिल्याचं आठवत आहे. मी दिनकरांची पत्नी सुलोचना. हे आपले आमदार शेषराव. नमस्कार. जे दिनकर खेडकरांची आपण पत्नी? जे काही दिवसापूर्वी ट्रक अपघातात त्यांचं दुःखद निधन झालं त्यांची आपण पत्नी? अरे रे रे, दिनकर रावांसारख्या सज्जन माणसाचा असा अंत व्हावा, कठोर नियतीला काय म्हणावं? मी तेव्हा आपल्याकडे सांत्वनासाठी येणार होतो, पण का कुणास्तो मला धैर्यच झालं नाही. कारण कसं धैर्य होणार? कुठल्या तोंडाने तुम्ही माझं सांत्वन करणार होता? सांत्वन करण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावून बसला होता. मिसेस खेडकर, तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही. कुठलाचा साप आधी फुंकर मारतो आणि मग त्या जागेवर दंश करतो, तुमच्या बाबतीत उलटं झाले. तुम्ही आधी दंश केलात आणि आता सांत्वनाची फुंकर मारताय? मल्होत्रा साहेब, या बाई काय बडबडतायत मला खरंच काही कळत नाही आहे. मला वाटतं की ह्यांच्या पतीचं अकस्मित निधन झाल्यामुळं ह्यांच्या मनावर जबरदस्त आघात झालेला आहे. अहो, यांना मुलगा नाही, सगळ्या मुलीच, त्यामुळं एवढा मोठा प्रपंच पेळणं ह्यांच्या कुवतीबाहेरचं आहे. माझ्या मुलांनी केतननी मला असं सांगितलं की यांचे खायचे प्यायचे वांदे आहेत. अहो, म्हणून दयाबुद्धीनी मी यांच्या मुलीला मधुला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी दिली. तिची कुवत नसताना तिला जास्त पैसे दिले कशासाठी? तर केवळ ह्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत करावी म्हणून. तर या बाई माझ्या विरुद्ध काही असंबद्ध बोलतायत. बस झाला तुमचा हा मानभावीपणा. तुमचं हे ढोंगी दुटप्पी वागणं तुमच्या घाणेरड्या राजकारणात शोभून दिसत असेल, पण माझ्यासारख्या घरंदाज स्त्री समोर असलं नाटक करू नका. मला मुलगा नाही, मुलीच आहेत,
पण मी आणि माझ्या मुली खंबीर आहोत. माझी मधू माईक बरोबर समाज कार्य करते. तुमचा दारूचा वार होऊ नये म्हणून तिनं सह्या गोळ्या केल्या. त्यात पहिली सही तुमच्या पत्नीनं केली, म्हणूनच तुम्हाला मधूची अडचण वाटायला लागली. हे बघा, मी मधूला भीत नाही, कधीही घाबरणार नाही. माझ्या पतीच्या घातपातामागं कुणाचं कारस्थान आहे ते आम्हाला पूर्ण ठाऊक आहे, पण त्या दुष्टाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. मल्होत्रा साहेब, यांना आवरा, नाहीतर ह्या गेल्यानंतर मी पुन्हा इथे येईन. आमदार साहेब, तुम्हाला चौकशीसाठी मी बोलावलेलं आहे आणि चौकशी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इथनं जाता येणार नाही. ठीक आहे, थांबतो मी. प्लीज मिसेस केडकर, माईकला किडनॅप करणाऱ्या संशयितांच्या यादीत ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांची त्यांची आम्ही चौकशी करत आहोत. मला खात्री आहे की चौकशी पूर्ण झाले की खरा आरोपी समोर येईल आणि तुमच्या मिस्टरांच्या मृत्यूचं रहस्यही उलगडेल आणि तुम्हाला योग्य तो न्याय मिळेल. इन्स्पेक्टर. यस सर. सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी जायला आपली जीप द्या. ठीक आहे सर, चला बाई. नको साहेब, मी आले तशी जाईन. आपण जीप देऊ केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला माणूस माझ्या समोर उभा होता. त्याचं ते ढोंगी दुटप्पी वागणं पाहून माझ्या जीवाचा संताप झाला. देव चांगल्या माणसांना मरण देतो आणि अशा दुष्टांना का जिवंत ठेवतो तेच कळत नाही. अगं आई, पण मग जर तुझा संताप झाला होता तर तू तशीच का परत आलीस? मी तुझ्या जागी असते ना तर त्याचा गळा दाबला असता. बंधू नाही तर काय? त्या इन्स्पेक्टरचं पिस्तूल खेचून त्या आमदाराच्या छातीत धडाधड गोळ्या घालायला हव्या होत्या. आपली आई जशी विधवा झाली ना तशी त्याची बायको सुद्धा विधवा व्हायला हवी. बाबा गेल्यानंतर जसे आपण अनाथ झालो तसा तो केतन सुद्धा अनाथ व्हायला हवा. वंदू तू काय बोलतेस कळत आहे का तुला? खुनाचा बदला खून ही आपली संस्कृती नाही. केतन अनाथ झाल्यामुळे आपल्या डोक्यावरचं गेलेलं बाबांचं छत्र परत येणार आहे का? शेषरावांची बायको विधवा झाल्यामुळे आपल्या आईचं पांढरं कव्हाण कुंकवानी उजळणार आहे. पुरे कर ग तुझं पुस्तकी ज्ञान. श्रद्धा, अगं या जगात जर न्याय मिळवायचा असेल ना तर ठोसास ठोसा हे धोरण धरूनच जगलं पाहिजे. वंदू, अगं कशी समजावू तुला? यांच्या मृत्यूचा बदला घ्यायला हवा हे खरं, पण तो बदला आपण नाही घ्यायचा. आपण कायदा हातात घ्यायचा नाही. त्या आमदाराला शिक्षा व्हायलाच हवी, पण ती शिक्षा कोर्टाकडून व्हायला हवी. आणि श्रद्धा म्हणते ते बरोबर आहे. तुमच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र नाहीसं झालं तसं केतनचं होऊ नये. त्यात त्याचा बिचाऱ्याचा काय दोष? आई, अगं तू केतनची बाजू घेऊन बोलतेस? माझ्यातली आई केतनचा विचार करते. आई म्हणते ते बरोबर आहे बंधू. आई, जसं बाबा गेल्यावर आम्ही सैरभैर झालो तशी तूही किती निराधार झालीस हे आम्ही नाही विसरू शकत. अगं पण मग आता आपण काय करायचंय? बंधू, ही केस आपण लढवायची, न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे आणि न्याय मागायचा. आमदार साहेब, अजून वकील साहेबांचा पत्ता नाही? येतील ना, येतील. नाही, आतापर्यंत बरेच वेळा येतो येतो सांगून आलेले नाहीये. आता जास्त वेळ थांबता येणार नाही. नाही मल्होत्रा साहेब, आज वकील साहेब येणार म्हणजे येणारच. येणार काय ते बघा, आलेच. या वकील साहेब, हे शेंडे वकील आणि वकील साहेब हे ACP मल्होत्रा साहेब. वेलकम शेंडे साहेब. बसा ना वकील साहेब, बसा. थँक्यू मल्होत्रा साहेब. मला वाटतं कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही आमदार साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवायला हवं होतं. अहो, ते मी सांगून सुद्धा की त्यांचे वकील आल्याशिवाय ते काही बोलणार नाहीत. वारंवार त्यांना इथं बोलवण्याचं कारण काय? मान्य आहे वकील साहेब, मला मान्य आहे, पण काय करणार, वरून सारखे आदेश येत होते आणि सारखं सारखं चौकशीला बोलवून त्यांना त्रास द्यायला
आमदार साहेब काय आमचे शत्रू नाहीत, मित्रच आहेत. आता कसं अगदी फ्रेंडली बोललात हा. पण असं वाटत की आमचा मित्र निष्कलंक असावा, त्याच्यावरती कुठलाही संशय नसावा. आमदार साहेब निष्कलंकच आहेत. नाना, तुमची सद्भावना समजू शकतो. आता वकील साहेब आलेत ना, तेच काय ते बोलतील. मल्होत्रा साहेब, मला वाटतं आरोपी दोषी असेल तर त्याला मुळीच पाठीशी घालू नये, अगदी तो मित्र असला तरीही. काय आमदार साहेब? हो हो. वा, आता कसं अगदी करेक्ट बोललात. पण आरोप बिनबुडाचा नसावा, नाही का? कायद्याच्याच भाषेत सांगायचं मल्होत्रा साहेब, तर आरोप सिद्ध होण्याकरता एक ठोस पुरावा लागतो. माईकच्या अपहरणाच्या प्रकरणात माईकचं अपहरण प्रत्यक्ष कधी झालं, किती वाजता झालं, हे पाहणारा एकही साक्षीदार नाही आहे. हो, पण त्या दिवशी आमदार साहेबांनी नक्की वेळ सांगितली. अहो, ती बातमी प्रथम मला समजली. मी ती आमदार साहेबांना सांगितली, त्याच्यानंतर त्यांनी तसं सांगितलं. कम ऑन मल्होत्रा साहेब, अहो माईकनं बोलता बोलता ट्रॅप केला आमदार साहेबांना. अहो, आमचे आमदार साहेब साधे भोळे बिचारे अडकले त्याच्या बोलण्यात. हो ना, हो. मल्होत्रा साहेब, अहो माईकच्या अपहरणामागे जसा आमदार साहेबांचा हात नव्हता, तसा दिनकरच्या ॲक्सिडेंटमध्येही त्यांचा काही संबंध नव्हता. तसे कोणतेही पुरावे नाही आहेत, केवळ कल्पनेचा खेळ चाललाय सगळा. नाही, मला एक सांगा, जर आमदार साहेबांनी माईकचं अपहरण केलं असतं तर माईक अजून जिवंत कसा? माईक अजून जिवंत आहे साहेब, याचाच अर्थ माईक आमदार साहेबांचा शत्रू नाही. नाही, शत्रू असणं शक्यच नाही. अहो, आमदार साहेबांना त्याच्या समाज सुधारणेचं कौतुकच होतं नेहमी. मग माईकनी आमदार साहेबांचंच नाव का घ्यावं? माईकची सूडबुद्धी, दुसरं काय? अहो, माईक पुढारी, आमदार साहेब पुढारी, आमदार साहेबांचं मोठेपण, त्यांची पॉप्युलॅरिटी, माईकला सहन झाली नसेल कदाचित. अगदी खरं. आणि दुसरं असं मल्होत्रा साहेब, की ज्यांनी या माईकचं अपहरण केलं त्यांनी त्याला जबर मारहाण केली. अहो, तसे पोलीस रिपोर्टच आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे, पण त्याच्या मनाच्या उपचाराचा काय? मनाचे उपचार? येस. अहो, त्या जबर मारहाणीमध्ये त्याला धक्का बसला असू शकतो, मानसिक धक्का, त्याचं संतुलन विस्कळीत झालेलं असू शकतं, त्याला स्मृतीभ्रंश देखील झालेला असू शकतो. स्मृतीभ्रंश? ऑफकोर्स. नाही, कसं आहे मल्होत्रा साहेब, या माईकची एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडनं चाचणी व्हायला हवी, आणि तोपर्यंत आमच्या आमदार साहेबांवरती तुमचा संशय राहू नये, त्यांना सारखं सारखं पोलीस स्टेशनला यायला लागू नये, यासाठी मी एक अर्ज मॅजिस्ट्रेट साहेबांकडे देऊन ठेवतो. ओके. चला आमदार साहेब. चला, येतो साहेब. मला वाटतं यापुढे तुम्हाला मल्होत्रा साहेबांकडनं फक्त मैत्रीचीच वागणूक मिळेल. ओके, चला वकील साहेब, चला येतो साहेब. गुड डे. रवी. हा? अरे मी जरा चालून बघू करे. ए, काय करतोस तू? डॉक्टरांची परवानगी घेतल्याशिवाय अजिबात स्वतः उठायचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे बाबा. चला, बाकी माईक तुला मानलं का रे? अरे तू आमदारांच्या समोरच त्यांचं नाव घेतलंस आणि अनावधानानं ते बोलून गेले त्यावेळी मी तिथं नव्हतो म्हणून. आता मात्र आमदार पुरते अडकल्या. त्यांनी नानाचं नाव स्वतःला वाचवण्यासाठी पुढे केलं आणि आता नानाही अडकला. अरे अडकायलाच पाहिजे रे, तुला सांगतो. आणि साधे सुद्धा अडकले नाही पाहिजेत, तर यांच्या गळ्याभोवती फासाचा दोर अडकला पाहिजे. समाज कंटकही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण काय रे रवी, परवा म्हणे सुरोचना वहिनीना पोलीस स्टेशनमध्ये जायला लागलं. नाही, यामागे त्या आमदाराचा हात तर आहे ना? आणि काय रे, तिथं म्हणे त्यांची गाठभेट झाली. अरे, त्या दोघांची तिथं गाठ पडली हा निव्वळ योगायोग होता. काकू पोलीस स्टेशनला त्या टार्गेट मनोज विरुद्ध तक्रार नोंदवायला गेलेली होती. खरे, काय झालं? अरे, त्या मनोजनं आपल्या नीताला तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली होती म्हणे. ही पोराशी हिंसेच्या मार्गाने का जातात कळत नाही. पण खरे, नीताला काही झालं नाही ना? आपल्या नीतानं मनोजच्या डोळ्यात तिकटाची पूड फेकली. शाबास, शाबास. अरे, आपल्या मधूची सख्खी बहीण शोभते बरं का? मनोजनं नीताला आणखीन त्रास देऊ नये म्हणून काकू स्वतः पोलीस स्टेशनला गेली होती. तिनं सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि त्याच्या विरुद्ध लेखी तक्रार नोंदवलेली आहे. बरं केलं.
वहिनींच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केल्यामुळे मनोजच काय पण कुठचाही मुलगा आता नितारा त्रास देणार नाही बघ. काय झालं मग माहिती आहे का, मल्होत्रा साहेबांनी नेमका आमदारांना त्याच वेळेला बोलवलं होतं म्हणून काकूची आणि आमदारांची भेट तिथं झाली. त्यांची बरीच बोलाचाली झाली म्हणे. काकू पोलीस स्टेशनला गेल्यामुळं आमदाराची बाजू कमजोर पडलेली आहे. नाही रवी, नाही, आमदाराची बाजू बिलकुल कमजोर पडलेली नाही आहे. त्या आमदाराची बाजू कमकुवत होती पण त्याच्या वकिलांनी बाजू पलटवली. सगळा डाव उलटला आहे. आता आपली बाजू कमकुवत व्हायला लागले. काय सांगताय का बाबा? हो, कारण माईकला पळवून नेलं या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार कोणीच नाही. अरे हे सगळं खोटं रे. मला पळवून नेणाऱ्याच माझ्यावरती अत्याचार करणाऱ्यांची पुरेपूर वर्णनं मी कळवलेली आहेत. माझ्या जबानीत मी दिली आहेत ना लेखी. इतकंच काय, जी नावं मला दोन तीन ठाऊक झाली होती ना ती सुद्धा लिहिली आहेत. मी म्हणतो की त्या दोन चार लोकांची जी नावं दिली आहेत त्यांना जर पकडलं ते सगळं सगळं खरं सांगतील आणि मग खरा आरोपी सापडेल बघ. अरे पण माईक, तू लिहून दिलेला जो कबुली जबाब आहे तोच मुळी सूडबुद्धीनं लिहिलाय असं त्याचा वकील म्हणतोय. शिवाय त्या वकिलाचं म्हणणं असं आहे की तू शरीरानं मनानं देखील अपंग झालायस, कमकुवत झालायस. काय याचाच अर्थ असा की माईकच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागलेला आहे. हो, तो वेडा झालाय असं म्हणाला. आणि तो आमदार आता जिंकल्याच्या तोऱ्यात वावरायला लागलाय. म्हणजे बाबा आपण ही केस हरलो असं समजायचं? नाही 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 नाही. अरे हा माईक हरणार नाही रे, मरेपर्यंत लढा देईन मी. आणि ह्या असल्या अत्याचारामुळे मी वेडा व्हायला काही कमकुवत मनाचा नाहीये रे. एक लक्षात ठेव रे, अरे दिवा विझण्यापूर्वी जसा मोठा होतो ना तसा ह्या आमदाराचा सारा क्षणिक विजय आहे. हरी भाऊ तू काळजी करू नकोस, त्या आमदाराचा पराभव तर आता अटळच आहे.